नमस्कार, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे. सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या परिपूर्ण तयारीसाठी सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला जिल्हा विशेषची तयारी करावी लागते आणि म्हणून त्या जिल्हा विशेष मध्ये आज आपण खास एक अतिशय महत्त्वाचा जिल्हा पाहणार आहोत की ज्या जिल्ह्याची नागपंचमी जगप्रसिद्ध आहे, ज्या जिल्ह्यातील 32 शिराळा नावाच्या ठिकाणच्या नागपंचमीला हजारो लाखो लोक येतात जगप्रसिद्ध, असे लोककलावंतांचा जिल्हा नाट्य पंढरी म्हणून गणला जाणारा जिल्हा आज आपल्याला शिकायचा आहे. कोणता? सांगली. सांगली हा पहा, महाराष्ट्राच्या दक्षिणेला असणारा हा सांगली जिल्हा. मग या सांगली जिल्ह्याच्या दक्षिण पूर्वेला तुम्हाला कोल्हापूर सापडेल. इथं एक दांडी सांगलीची इकडे जाऊन रत्नागिरीला भिडली, इथं मग सातारा सापडेल, याच्यानंतर इथं सोलापूर सापडेल. असे चार महाराष्ट्राचे जिल्हे बाजूने आणि दक्षिणेला असणारा कर्नाटक राज्य यांच्या दरम्यान असणारा महाराष्ट्रातील एक अतिशय महत्वाचा जिल्हा सांगली, त्याबद्दलची माहिती आपल्याला पाहायची, ज्याच्यावर फक्त जिल्हा विशेषच नाही तर कॉमन सामान्य ज्ञानाच्या कुठल्याही परीक्षेला अनेक प्रश्न येतात, असे मुद्दे आपल्याला पाहायचे शिकायचे. म्हणून शेवटपर्यंत जॉईन राहा, शेवटपर्यंत या व्हिडिओतील एकूणची एक माहिती डोक्यामध्ये कलेक्ट करून ठेवा, जेणेकरून तुमचं कलेक्शन परफेक्ट झालं की सिलेक्शनही 100% होणार आहे. चला सांगली जिल्ह्याची सुरुवात. आता सांगली जिल्ह्याचा इतिहास आपल्याला पाहायचा. सांगली जिल्ह्याच्या नावाबद्दलचा पहिला मतप्रवाह जर सांगायचा म्हटला नावाबद्दलचा, तर कृष्णा नदी, कृष्णा आणि वारणा यांच्या संगमावर सहा गल्ली असलेलं ठिकाण, सहा गल्ल्या, गल्ल्या नाही सोसायटी, आमच्या गल्लीत कशाला आला तसं, सहा गल्ल्यांचा प्रदेश म्हणून सुरुवातीला ओळखला जाणारा या ठिकाणाला मग पुढं सांगली असं त्यावरून नाव पडलं असावं, हा पहिला मतप्रवाह. याच्यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा मतप्रवाह काय, तर कानडी भाषेमध्ये जुन्या गावाला सांगलकी असं म्हटलं जायचं, कानडी भाषेमध्ये सांगलकी. आणि पुढे याच कानडी भाषेतल्या या शब्दापासून सांगली हा शब्द तयार झाला असावा, हे नाव तयार झालं असावं असं एक मत. यानंतर कृष्णा वारणा यांच्या संगम आणि त्या कानडी भाषेतल्या त्या संगम शब्दापासूनच सांगली शब्द तयार झालेला असावा असा तिसरा मतप्रवाह असो, मतप्रवाह काहीही असो, मात्र अशा प्रकारचे मतप्रवाह कधी कधी जेव्हा विचारले जातात तेव्हा अनेकांना येत नाही, लक्षात ठेवायचे. अजून एक महत्वाची गोष्ट या सांगली संदर्भाची काय, 1949 ला महाराष्ट्रामध्ये उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण झाले होते 1949 ला. पा, अजून महाराष्ट्राची निर्मिती झाली नाही, भारताच्या स्वातंत्र्यानंतरची घटना. मात्र 21 नोव्हेंबर 1960 रोजी, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 ला, आणि इथं 21 नोव्हेंबर 1960 रोजी या दक्षिण साताऱ्यालाच सांगली असं नाव दिलं गेलं, दक्षिण साताऱ्यालाच सांगली असं नाव दिलं गेलं आणि सांगली जिल्हा निर्माण झाला. बर, या सांगली जिल्ह्याचा इतिहास पाहत असताना या सांगली जिल्ह्यावर मौर्यकालीन मौर्यांचं राज्य होतं, मौर्य साम्राज्य, याचबरोबर सातवाहन घराण्याचं राज्य होतं, त्याचबरोबर शिलाहार घराण्याचं राज्य होतं, त्याचबरोबर राष्ट्रकूट घराणं, यादव घराणं, बहामनी सुलतान, मराठे,
पेशव्यांचं राज्य होतं, इंग्रजांचं नंतर राज्य आलं. पेशव्यांचं राज्य असतानाच थोरल्या माधवराव पेशव्यांनी या सांगली मिरज संस्थानाची जबाबदारी पटवर्धन घराण्याकडे दिली होती. म्हणून सांगली संस्थान काही वर्ष पटवर्धन घराण्याकडे होत. अशा रीतीनं सांगलीच्या निर्माणा संदर्भात आणि नावा संदर्भातचा हा इतिहास. हा इतिहास पाहत असताना तुम्हाला अजून एक महत्वाची घटना सांगायची इतिहासाबद्दलच. काय आपल्याला शिकवलं गेलंय? आपण शिकलो 1930 साली सविनय कायदेभंग आंदोलन झालं होतं. मग महात्मा गांधीजींनी या सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात मिठाच्या सत्याग्रहापासून केली. मग या मिठाच्या जिथं जिथं किनारपट्टी होती तिथं तिथं मिठाचा सत्याग्रह झाला. मग आपल्या महाराष्ट्रातील मुंबईजवळ वडाळा या ठिकाणी असेल, धारासणाचा असेल, कर्नाटक मधला सानिकत्रा असेल, असे वेगळ्या वेगळ्या राज्यात किनारपट्टीवर मिठाचे सत्याग्रह झाले. मात्र काही भागामध्ये किनारपट्टी नाही, पण तिथं मग जंगल सत्याग्रह झाले. मग यवतमाळ जिल्ह्यातला पुसदचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे. आपल्या महाराष्ट्रातील अजून एक सातारा जिल्ह्यातील बिळाशी सत्याग्रह प्रसिद्ध आहे. आता आपल्याला सातारा जिल्ह्यातला जो बिळाशी सत्याग्रह शिकवला जातो, खर तर तो ते बिळाशी या सांगली जिल्ह्यातलं गाव आहे, पण त्यावेळेस सातारा होतं ना, सांगली नव्हतं. पण आत्ताच्या त्या बिळाशी जंगल सत्याग्रह हे सांगली जिल्ह्यातील गाव आहे, लक्षात राहू. अशा रीतीनं सांगली जिल्ह्याच्या इतिहासाबद्दलचा पहिला टप्पा पाहिल्यानंतर आता आपल्याला दुसरा टप्पा पाहायचा, तो भौगोला संदर्भातला हा टप्पा आहे. या सांगली जिल्ह्याचं स्थान व विस्तार कुठं आहे नेमकं सांगली जिल्हा, एकदम सोपं बघा. तर सांगली जिल्हा इथं पा, सांगली जिल्हा. मग या सांगली जिल्ह्याच्या पूर्वेस आणि दक्षिणेस तुम्हाला कर्नाटक राज्य सापडेल. इथं हे कर्नाटक राज्य, हे कर्नाटक राज्य एवढा सगळ्या भागामध्ये कर्नाटक राज्य. नैऋत्येस व दक्षिणेस तुम्हाला कोल्हापूर जिल्हा सापडेल. इथं आला हा कोल्हापूर जिल्हा, बरोबर. याच्यानंतर पश्चिमेला रत्नागिरी सापडेल तुम्हाला. हा इथं रत्नागिरी, हा रत्नागिरी एक दांडी त्या सांगलीची रत्नागिरी जाऊन मिळाले. त्यानंतर उत्तरेस व वायव्येस सातारा सापडेल तुम्हाला. कुठं? हा सातारा, एक होता सातारा त्यात बसला म्हातारा, बर. त्याच्यानंतर उत्तरेस व ईशान्येस इथं सोलापूर जिल्हा सापडेल. सोलापूर जिल्हा म्हणजे बघा, 1, 2, 3, 4 महाराष्ट्रातील 4 जिल्हे आणि 1 कर्नाटक राज्य यांच्या दरम्यान सांगली जिल्हा आहे. झालं. अशा रीतीनं महाराष्ट्राच्या दक्षिणेला असणारा, कोकणाला शेजारी असणारा हा सांगली जिल्हा नेमका कुठे आहे? लोककलावंतांचा जिल्हा, नाट्य पंढरी म्हणून गणला जाणारा जिल्हा, याची पुढील माहिती पाहूया. पुढची माहिती आता याचा प्रशासकीय विभाग. सांगली जिल्हा कुठे दिसतोय बघा तुम्हाला, इथं हा सांगली जिल्हा दिसतोय. कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर, सांगली. कोणता प्रशासकीय विभाग? पुणे प्रशासकीय विभाग. सांगली जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येतो. पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत? 5 जिल्ह्यांचा समावेश. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, 5 जिल्ह्यांचा समावेश, 58 तालुक्यांचा समावेश आहे. झालं पुणे प्रशासकीय विभागामध्ये. मग तुम्हाला प्रादेशिक विभाग विचारला, कोणत्या भौगोलिक किंवा प्रादेशिक विभागामध्ये? तर देश किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये समावेश आहे. देश किंवा पश्चिम महाराष्ट्र हे पुणे प्रशासकीय विभागामधले 5, 6वा नगर, 7वा नाशिक, असे 7 जिल्ह्यांचा समावेश देश किंवा पश्चिम महाराष्ट्रात येतो. आणि अच्छा, त्या पश्चिम महाराष्ट्रात सांगली सुद्धा. खर तर ज्याच्या एका बाजूला सह्याद्रीच्या डोंगर रांगा दिसतील, दुसऱ्या बाजूला कृष्णा वारणा या नद्यांची खोरी दिसतील. अशा रीतीचा हा सांगली जिल्हा विविधतेने नटलेला जिल्हा आहे. बर, याचं मुख्यालय कुठे आहे? सांगली हेच मुख्यालय आहे. सांगली याच ठिकाणी जिल्हा परिषद, सांगली याच ठिकाणी कलेक्टर ऑफिस, हे सगळं मुख्यालय म्हणजे सांगली जिल्ह्याचं प्रशासकीय ठिकाण सांगलीच आहे. आणि सांगली जिल्ह्याचा प्रशासकीय विभाग पुणे आहे. आणि सांगली जिल्ह्याचा प्रादेशिक विभाग देश किंवा पश्चिम महाराष्ट्र,
गोटाळा अजिबात करायचा नाही, हे सांगलीत बिलकुल विसरायचं नाही, हा नकाशा नीट पाहून घ्या, डोक्यात फिट ठेवा. आता पुढची माहिती तर अजूनच महत्वाची. या सांगली जिल्ह्याचं क्षेत्रफळ, सांगली जिल्ह्याचं क्षेत्रफळ सुमारे 8,500 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त, म्हणजे 8,572 चौरस किलोमीटर. बर, 2.8% या सांगली जिल्ह्याने किती, 2.8% क्षेत्र आपल्या महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2.8%. बर, लोकसंख्या किती आहे, याची लोकसंख्या 28,22,143, 2011 जनगणनेनुसार, 2011. आता ही पुढची 23 अजून डिटेल्स यायची. घनता किती आहे, 328 घनता आहे लोकसंख्या घनता. लिंग गुणोत्तर प्रमाण 966, काय काय पुस्तकात 964 दिले पण 966. साक्षरतेचा दर किती आहे, 81.48%. लोकसभा मतदारसंघ 2, खर तर पक्का 1, आणि दुसरा मग सांगलीचा काही भाग, कोल्हापूरचा काही भाग, असा दुसरा, असे 2 लोकसभा मतदारसंघ. विधानसभा मतदारसंघ किती आहेत, 8 आहेत. जर एवढी माहिती डोक्यामध्ये ठेवा. त्याच्यानंतर पुढे अजून पहा, जिल्ह्याची लोकसंख्या तुम्हाला सांगितली, त्यानंतर घनता आपण पाहिली, त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर प्रमाण पाहिलं. स्त्रियांची संख्या जी आहे 13,86,415, पुरुषांची 14,35,728, ग्रामीण लोकसंख्या 21,02,786, शहरी लोकसंख्या बी बघून घ्या 7,19,357, साक्षरता एकूण 81.48%, पुरुष साक्षरता जास्त 88.22%, स्त्री साक्षरता 74.59%. झालं, एवढी माहिती झाल्यानंतर आपल्याला पुढे जायचं. ही सगळी डिटेल माहिती, स्त्री साक्षरता, पुरुष साक्षरता, एकूण साक्षरता, शहरी लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या, पुरुष स्त्रिया, घनता, लिंग गुणोत्तर प्रमाण, एकूण लोकसंख्या, ही सगळी माहिती पाहिल्यानंतर आता पुढचे बघा तालुके. किती तालुके आहेत सांगली जिल्ह्यामध्ये, 10 तालुके आहेत. 10 तालुक्यांचा सांगली जिल्हा, मग मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ, शिराळा म्हणजे ते मगाशी सांगितलेलं नागां, जिवंत नागांच्या पूजेसाठी ओळखलं जाणार बत्ती शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव, हा असे 10 तालुके. यातला सर्वात मोठा तालुका जत तालुका, बघा एवढा मोठा दिसतोय जत तालुका, सगळ्यात मोठा. आणि सगळ्यात छोटा इथं मध्ये दिसतोय पलूस, सगळ्यात छोटा क्षेत्रफळाच्या दृष्टीने. ठीक आहे, तालुके झाले. तालुके झाल्यानंतर पुढचा मुद्दा, तोही महत्वाचा आहे. पहा, एक महानगरपालिका आहे सांगली मिरज खुपवाड नावाची महानगरपालिका, 5 नगरपालिका आहेत, इस्लामपूर, तासगाव, आष्टा, विटा, जत, नगरपंचायत 5. बर, खानापूर, शिराळा, कवठे महांकाळ, कडेगाव, पलूस, छोटा तालुका तो. पंचायत समिती अर्थात 10 तालुक्यात म्हटलं, 10 पंचायत समिती असणार साहजिकच. झाली ही माहिती पाहिल्यानंतर जायचं आपल्याला पुढे. पुढची माहिती पाहिजे काय, या सांगली जिल्ह्याचं वैशिष्ट्य. नाट्य पंढरी म्हणतात, लोककलावंतांचा जिल्हा म्हणतात, अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ की या महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्यात ज्यांचं प्रचंड मोठं काम आहे ते या सांगली जिल्ह्यातले आहेत. मग नारायण श्रीपाद राजहंस, ज्यांना सर्वप्रथम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बालगंधर्व म्हटले आणि त्यांचं नाव बालगंधर्व झालं. अनेक श्री पात्रासाठी प्रसिद्ध असणार व्यक्तिमत्व, जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व हे सांगली जिल्ह्याचं. क्रांतिसिंह नाना पाटील, 1930 सविनय कायदेभंग आंदोलन असो किंवा 1942 छोडो भारत आंदोलन असो, या 1942 छोडो भारत आंदोलनामध्ये प्रति सरकार तथा पत्री सरकारची स्थापना क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेली. मग नाना रामचंद्र पिसाळ असं त्यांचं खरं पूर्ण नाव लक्षात राहू द्या, नाना रामचंद्र पिसाळ. सांगली जिल्ह्यात पेपर देताय तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 1942 ते 1945 असं 3 वर्ष त्यांनी सरकार चालवले स्वतःच सातारा जिल्ह्यामध्ये. इंग्रजांना सळो की पळो करून सोडलंय. या प्रति सरकारलाच पत्री सरकार म्हणायचे. त्याच्यामध्ये तुफान सेनेचंही मोठं काम आहे. आणि या सांगली जिल्ह्यातले येडे मच्छिंद्र हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं जन्मस्थळ आहे. यानंतर अण्णाभाऊ साठे, माझी महिना गावावर राहिली,
हा शा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं गाव, यांचं पूर्ण नाव लक्षात राहू द्या, तुकाराम भाऊराव साठे हे यांचं गाव, यांचा जिल्हा सुद्धा सांगली आहे. यानंतर गीत रामायण साठी प्रसिद्ध असणारे ग दि माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, विष्णुदास भावे, पहिलं मराठी नाटक सीता स्वयंवर यांनीच त्याचा पहिला कार्यक्रम सांगली मध्ये झालाय. विष्णुदास भावे यांचा जिल्हाही सांगलीच आहे. काय इतिहास आहे पा सांगली जिल्ह्याचा. वी स खांडेकर यांचा जिल्हा सुद्धा सांगलीचा आहे. क्रिकेटपटू विजय हजारे यांचा जिल्हा सुद्धा सांगलीचा आहे. महाराष्ट्राचे मराठी भाषिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 1 नोव्हेंबर 1956 तयार झालेल्या द्विभाषिक महाराष्ट्राचे किंवा द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्मभूमी, यांचं जन्मगाव सुद्धा सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यामध्ये देवराष्ट्रे यशवंतराव चव्हाण यांचं महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये राजकीय अतिशय मोठं वजन आहे. ज्यांची समाधी कृष्णा आणि कोयना यांच्या संगमावर आहे, प्रीती संगम कराडला, ज्यांचा कृष्णकाठ हे आत्मचरित्र आहे. 12 मार्च आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्मदिन समता दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाणी साठा असणारं धरण उजनीचं, भीमा नदीवरचं, त्या धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर जलाशय त्यांचं नाव दिले. अशा रीतीने यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी सुद्धा सांगली जिल्ह्यात. त्यानंतर वसंतदादा पाटील त्यांचं गाव सुद्धा पद्माळे सांगली जिल्ह्यामधलं, जयंत पाटील, त्यानंतर बोरगावचा ढाण्या वाघ म्हणून इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या प्रसिद्ध अन्यायाविरुद्ध लढा देणारे, प्रसंगी अन्याय करणारा आपला मुलगा असला तरी त्यालाही सुट्टी नाही अशी भूमिका आयुष्यभर जगणारे बापू बिरवाटे गावकर. त्यांच्या जीवनावर तर चित्रपट आल्या, मालिका चालल्या. यानंतर आपल्या धन्याला छत्रपतींना अर्थात छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरपणे मारल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी औरंगजेबाच शिरकलम करून आणण्यासाठी गेलेल्या टीम मधील एक अतिशय जाबाज मावळा विठोजीराव चव्हाण, ज्यांनी औरंगजेबाचा सोन्याचा कळसच कापून आणलाय, ते विठोजीराव चव्हाण सुद्धा सांगली जिल्ह्यातले. सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे नामवंत कलाकार, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक हे सांगली जिल्ह्यातून तुम्हाला दिसतील. अशा रीतीचा हा सांगली जिल्हा सुप्रसिद्ध जिल्हा. या जिल्ह्याची पुढील माहिती आपल्याला पाहायची पा. सह्याद्रीचे शंभू महादेव उपरांग सातारा सांगली पुढे कर्नाटक मध्ये जाते आणि त्यामधील मग प्रचितगड नावाचा फेमस गड तिथे, ज्या प्रचितगडाजवळ वारणा नदी उगम पावते, मल्लिकार्जुन डोंगर आहे, संतोषगिरी शिखर आहे, दंडोबा प्रसिद्ध असा डोंगर आहे, निसर्गरम्य. बर, ह्या प्राकृतिक रचनांबरोबरच सांगली जिल्ह्यातल्या महत्वाच्या नद्या, त्याच्यामध्ये मग कृष्णा नदी. कृष्णा नदी सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरला उगम पावते, परंतु पुढे सातारा कोल्हापूर पुढे आली, सांगलीत आली. सांगलीमध्ये जवळपास तिचा प्रवाह 130 किलोमीटरच्या आसपासचा तिचा प्रवाह आहे कृष्णा नदीचा. कृष्णा नदीमुळे तर खऱ्या अर्थानं मोठा, कृष्णा नदी खोऱ्यामुळे मोठा ऊसाचा पट्टा आणि सिंचनाची मोठी व्यवस्था सांगलीमध्ये उभा राहू शकली. याच कृष्णा नदीची महत्वाची सांगली जिल्ह्यातली दुसरी नदी आहे वारणा नदी. प्रचितगडावरती उगम पावून ही नदी सांगली जिल्ह्यामध्ये हरिपुरा नावाच्या ठिकाणी कृष्णा नदीलेवर मिळते. कृष्णा वारणा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी. एक काळ असा होता हरिपूर ठिकाण मोठं होतं, एक काळ असा होता हरिपूर ठिकाण मोठं होतं, सांगली छोटं होतं. हरिपूरची लोकसंख्या जास्त होती, सांगलीची कमी होती, एवढं हे संगमावरचं ठिकाण महत्वाचं आहे. याच्यानंतर येरळा किंवा वेरळा, महाराष्ट्रात कृष्णा नदीला डाव्या तीरावरून येऊन मिळणारी नदी ही येरळा वेरळा. ब्रह्मनाळ या ठिकाणी ही कृष्णा आणि येरळे यांचा संगम होतो. याचबरोबर मान नदी, या मान नदीचा 30 ते 35 किलोमीटरचा प्रवाह आहे सांगली जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर बोर नदी,
अशा रीतीनं या सांगली जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या नद्या ज्या आहेत त्यावर परीक्षेला प्रश्न विचारले. आता या नद्या खोऱ्यांमधले महत्त्वाचं धरण जे आहे ते पाहणं गरजेचं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये वारणा नदीवर चांदोली धरण आहे. चांदोली अभयारण्य माहिती आहे या धरणावरूनच दिलेलं ना, ते सांगली जिल्ह्यामधलंच. आणि या चांदोली धरणाच्या जलाशयाला वसंत सागर जलाशय नाव आहे. वसंतराव पाहिले आपण सांगली जिल्ह्याचे. याचबरोबर शेतकरी कामगार स्थानिक अशा येरळा नदीवर एक धरण बांधलं गेलं आणि त्या धरणाला नाव बळीराजा धरण असं नाव दिलं. सांगली जिल्ह्यामधले हे दोन महत्वाचे धरण. बर, नद्यांबद्दलची माहिती पाहिली, धरणाबद्दलची माहिती पाहिली, थोडेसे समोरचे फोटो बघून घ्या म्हणजे अजून छान वाटन. चांदोली धरण आणि परिसरामध्ये तो चांदोली अभयारण्याचा भाग. इकडं प्रचितगड, जो प्रचितगडाजवळ वारणा नदीचा उगम होतो. त्याच्यानंतर इथं बघा सागरेश्वर अभयारण्य, महाराष्ट्रातलं मानव निर्मित एकमेव अभयारण्य आहे सागरेश्वर. हे माणसानं तयार केलेलं आहे. सांगलीच्या काही थोर व्यक्तींनी मनावर घेतलं आणि तिथं अभयारण्य तयार केलं, सागरेश्वर अभयारण्य. याच्यानंतर इथं तुम्ही पाहिलं असल तर सांगली विशेषतः मिरज भागामध्ये तंतुवाद्य निर्मिती फार फेमस उद्योग आहे आणि तंतुवाद्य निर्मितीच्या एका कलाकाराचा इथं फोटो. याच्यानंतर इकडं पाहिलं हे मंदिर, गणपती बाप्पाचं मंदिर तुम्हाला दिसत असेल. तासगाव मधला श्री गणपती पंचायतन प्रसिद्ध असं मंदिर आहे गणपती बाप्पाचं. झालं, अशा रीतीनं सांगली जिल्ह्यातले काही फेमस ठिकाण हे फोटो सह पाहिले. आता आपण त्यांची माहिती पाहू. बस, सांगलीच्या हळदीचा वायदे बाजार फेमस आहे, हळदीसाठी सांगली फेमस आहे. याचबरोबर बांगणी नावाचं सांगली मधलं जे गाव आहे, आडकित्ते बनवण्यासाठी फेमस आहे आडकित्ते. बऱ्या सांगली मधल्या प्रमुख पिकामध्ये मग ज्वारी, त्याला शाळूचे पीक असंही म्हणतात, शाळूचं पीक. आणि यामध्ये मालदान ज्वारी सांगलीची फेमस आहे. ज्वारी बरोबरच गहू, हरभरा, ऊस, हळद आणि तंबाखू सुद्धा फेमस. बर, आता फळ पिकामध्ये सांगली तासगावला आता द्राक्षचं पीक मोठ्या प्रमाणात घ्यायला लागलेत. द्राक्षाचं पीक आणि त्या द्राक्षाच्या पिकापासून मग मनुके बेदाणे बनवण्याचा मोठा उद्योग विकसित होतोय सांगली जिल्ह्यामध्ये. याच्यानंतर पर्यटन स्थळ फिरायला गेल्यावर काय काय बघायचं, मग कृष्णा नदीच्या तीरावरचा गणेश दुर्गाचा किल्ला असेल. सांगलीचं आकाशवाणी केंद्र लोकप्रिय आहे आणि हळदीचा वायदे बाजार फेमस. बार, म्हणजे हळद विसरायची नाही, हळद घेऊन यायची. चला, याच्यानंतर बघा पुढे या सांगली जिल्ह्याच्या पिकांबद्दलची माहिती दिलेली की कोणत्या हंगामामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये कोणते पिकं होतात, तर खरीप हंगामामध्ये. खरीप म्हणजे पावसाळा सुरू झाला का तो खरीप हंगाम. मग तांदूळ, ज्वारी, तंबाखू खायची नाही बरं, फक्त अभ्यासायची तंबाखू. याच्यानंतर रब्बी हंगामामध्ये आपण गहू पेरतो ना, हिवाळ्यामधले हंगाम, गहू आणि हरभरा रब्बी हंगामामध्ये. आणि खरीप आणि रब्बी यामध्ये ज्वारी आणि ऊस दोन्ही होतात. आता ऊस वर्षभराचं पीक आहे तुम्हाला माहितीये, आणि ज्वारी हे असं पीक आहे हे दोन्ही हंगामात घेतलं जात, दोन्ही हंगामामध्ये घेतलं जात. हा, बहुतांशी वेळा महाराष्ट्रामध्ये विशेषतः नगर वगैरे या भागामध्ये रब्बी हंगामातलं घेतलं जातं, म्हणजे उन्हाळ्यात काढायला येते ज्वारी बघा. पण तरी पावसाळ्यामध्ये कडवाळ बिडवाळ म्हणून जनावरांना चारासाठी आपल्याकडे ते ज्वारी असते. त्याच्या रीतीने दोन्ही हंगामामध्ये ज्वारीचं पीक असत. चला, हंगाम निहाय आपण हा सांगली जिल्ह्यातल्या पिकांचा चार्ट पाहिला. याच्यानंतर पुढची माहिती पहा, परीक्षेला येणार आहे मिरज. मिरज सांगली, मिरज महानगरपालिका आहे आणि हे मिरज एक रेल्वेचं प्रमुख जंक्शन आहे बघा. औदुंबर दत्तात्रय मंदिर तिथं, त्यानंतर पहा ब्रह्मनाळ संगम, तुम्हाला मी सांगितलंच ब्रह्मनाळ इथे कृष्णा आणि येरळा यांचा संगम होतो. बाजूला भिलवडी नावाचं ठिकाण आहे मिरज, ज्या ठिकाणी मीरा साहेब औलिया दर्गा प्रसिद्ध आहे, तिथला उरुसाचा कार्यक्रम फेमस आहे. आता यायचं, गोरक्षनाथांनी सुरू केलेले, दुसरे नाथ गोरक्षनाथ यांनी सुरू केलेली नागपंचमीची फेमस जगप्रसिद्ध परंपरा. 32 शिराळा या ठिकाणी जिवंत नागाची मिरवणूक, जिवंत नागाची पूजा केली जाते नागपंचमीला.
आपल्या भारतामध्ये बाकीकडे वारुळाची पूजा केली जाते, मात्र इथं प्रत्यक्ष जिवंत नागाची ही गोरक्षनाथांनी सुरू केलेली परंपरा आहे. मात्र मध्यंतरी पर्यावरणवाद्यांनी त्याला विरोध केला, त्यामुळे 2002 पासून त्याच्यावरती काही निर्बंध घातले गेले आणि पहिल्या सारखी जी परंपरा आहे त्या परंपरेत ती काही होत नाही. आता थोडीशी मर्यादा येते. याच्यानंतर आटपाडी तालुक्यामध्ये खरसुंडी नावाचं ठिकाण जिथं सिद्धनाथ बाबाची चैत्री यात्रा फेमस आहे. सांगली जिल्ह्यातले बहुतांशी लोक या यात्रेला जातात, या कार्यक्रमाला जातात. याच्यानंतर पुढे सांगली जिल्ह्यातील काही फेमस उद्योग आहेत, ते उद्योग सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग याच्यामध्ये किर्लोस्कर उद्योग समूहाचा पहिला कारखाना किर्लोस्कर वाडीला सांगलीत सुरू झाला. झाला किर्लोस्कर वाडी शेतीच्या अवजारांसाठी नांगराचा कारखाना. याच्यानंतर दुसरं आहे बघा, हिऱ्यांना पैलू पाडण्याचे उद्योग सांगलीमध्ये चालतात. मग त्याच्यामध्ये विटा आहे, माहुली, नेलकरंजी या ठिकाणी. यानंतर मगाशी तुम्हाला सांगितलं अडकित्वे तयार करण्याचं ठिकाण बागणी. यानंतर बेदाणे आणि मनुके प्रामुख्याने तासगावला बनवले जातात. सुदगिरणी जी आहे सांगलीला आहे. कापड गिरणी आहे मिरज माधवनगरला. दूध उत्पादन सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतं, विशेषतः भिलवडी, तासगाव आणि तिथला फेमस असणारा चितळे उद्योग समूह तुम्हाला तर माहितीच असणार. चला याच्यानंतरची पुढची माहिती पाहिजे. बा पुढची माहिती साखर कारखान्यांसंदर्भात एक महत्वाची माहिती आहे. काय तर आशिया खंडातला सर्वात मोठा साखर कारखाना वसंत दादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना, जो सांगलीमध्ये आशिया खंडातला सर्वात मोठा साखर कारखाना. मिरजचं तंतुवाद्य रेल्वे जंक्शन पाहिलंच. किर्लोस्कर उद्योग समूहाचा पहिला कारखाना किर्लोस्कर वाडी या ठिकाणी. हिऱ्यांना पैलू पाडण्याचे व्यवसाय पाहिले. आता सागरेश्वर अभयारण्य सुद्धा पाहिले, महाराष्ट्रातलं एकमेव मानव निर्मित अभयारण्य. त्यानंतर चांदोली अभयारण्य सुद्धा सांगलीमध्ये. असं जरी असलं तरी सांगलीमधील फार कमी भाग म्हणजे फक्त 6% भागच वनक्षेत्रात आहे. यानंतर बघा मुंबई, पुणे, सातारा, बेंगलोर हा जो NH4 राष्ट्रीय महामार्ग जातो हाही सांगलीमधून जातोय. याच्यानंतर NH166 रत्नागिरी सांगली नागपूरला जाणारा हाही सांगली जिल्ह्यामधून जातोय. अशा रीतीनं राष्ट्रीय महामार्गासंदर्भातची सुद्धा माहिती तुम्हाला लक्षात राहू द्या. चला अशा प्रकारचे सर्वच विषयांचे परफेक्ट लेक्चर आपल्या या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप मध्ये चालतात. मग यामध्ये तुमच्या GSच्या तयारीसाठी NCERTचा प्रत्येक विषय, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि विज्ञान या विषयाच्या प्रत्येक धड्यावर सोडवण्यासाठी ऑनलाइन टेस्ट आणि त्या टेस्टच्या अचूक सखोल विश्लेषणाचा व्हिडिओ तुम्हाला या कोर्समध्ये मिळतो. हा कोर्स खर तर 6 महिने व्हॅलिडिटीचा, 1000 रुपये. मात्र तुमच्यासाठी हा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर 24 तासासाठी 50 रुपयालाच उपलब्ध करून दिलाय. प्ले स्टोर वरून शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप डाउनलोड करायचं आणि ते डाउनलोड करून NCERT नावाचा कोर्स आहे, त्या कोर्स मध्ये बाय नाव ऑप्शन आहे, त्या बाय नाव वर क्लिक करून तिथे पेमेंट करायचं. मग मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा, माझा हा नंबर आहे या नंबरवर, की सर हा कोर्स घेतला. मग मी कोर्स कसा पाहायचा याचा एक मेसेज पाठवेल. लाईव्ह लेक्चरला कसं जॉईन व्हायचं याचा मेसेज पाठवेल. टेस्ट कशा सोडवायच्या त्याचं सोल्युशन कसं बघायचं आणि व्हिडिओ लेक्चर कसे बघायचे याचा मेसेज पाठवून. याच बरोबर एक आपला टाइम टेबल साठी शासनाच्या जाहिराती काही माहिती असेल त्यासाठीचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंकही तुम्हाला पाठवीन. त्या लिंक वरून तुम्ही तो ग्रुप जॉईन करायचा. असा हा NCERTचा कोर्स, जॉईन कराच, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता सरळ शिवाय भरतीचं टाइम टेबल आलंच, मात्र अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत साठी आपला कोर्स सुरू आहे, तोही कोर्स आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप मध्ये. ज्याला कुणाला संपूर्ण सामान्य ज्ञानाचा कोर्स जॉईन करायचा, जो सामान्य ज्ञानाच्या ज्या कोर्स मध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, संगणक, चालू घडामोडी या विषयांबरोबर स्टेट बोर्ड टेस्ट आहे 150 पेक्षा जास्त ऑनलाइन सोडवण्यासाठी आणि विश्लेषणाचे 150 व्हिडिओ, NCERT टेस्ट सिरीजचा जो कोर्स मगाशी सांगितला तो सुद्धा याच्यामध्ये फ्री आहे तुम्हाला. हाही कोर्स जो 1 वर्ष व्हॅलिडिटीचा आहे
आणि तो शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप मध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहे. चला अशा रीतीचे परफेक्ट कोर्स तुम्हाला आपल्या ऍप मध्ये उपलब्ध आहे. जॉईन करा, इतर मित्र मंडळींना सांगा. आज जिल्हा परिषद भरतीच्या या तयारीसाठी सांगली जिल्हा विशेष याबद्दलची माहिती पाहिली. आवडल्यास लाईक नक्की करा. तुमच्या कमेंटच्या रूपाने मला नेहमीच काम करण्यासाठी, नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते, प्रोत्साहन मिळत असते. म्हणून कमेंट्स रूपाने लेक्चर कसं वाटलं अवश्य कळवा. सांगलीकरांना, ज्यांनी ज्यांनी सांगलीला फॉर्म भरलाय, तुम्ही सामान्य भूमीत फॉर्म भरलेला नाहीये. हा, ही नाट्य पंढरी लोककलावंतांचा इतिहास सांगणारी पंढरी इतिहास माती आहे. अनेक राष्ट्रपुरुषांना घडवणारी आहे, अनेक साहित्यिकांना घडवणारी ही माती आहे. अशा या सांगलीच्या भूमीला मी अहमदनगरच्या भूमीतून, अर्थात आता अहिल्यानगरच्या भूमीतून मी त्या सांगलीकरांना आणि सांगलीच्या भूमीला वंदन करून आजच्या लेक्चरमध्ये थांबतो. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.